सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर. 4,999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 9,999 रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार. संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन, ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे, सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड जीन्स, ट्राउझर्स, सर्व काही एका छताखाली. कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा. चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला. ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स, मालपाणी प्लाझासमोर, जांता राजा रोड, संगमनेर. मोबाईल 94-20-10-64-20. राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त जागेमध्ये बसवलेली काणेपणात मूर्ती ताबडतोब हटवावी, तसेच इतर मागण्यांसाठी राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीनं तहसील समोर गेली 9 दिवसांपासून गुहा येथील मुस्लिम समाजाकडून धरणे आंदोलन सुरू आहे. तर आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज एकत्र येत सभा घेतली गेली. तर या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. युनुसभाई इनामदार, इस्माईल इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर जालिंदर घिगे, अनिल जाधव, जोएब जमादार, डॉक्टर परवेज अशरफी, अजर नदवी, अजीज व्होरा, पिंटू नाना साळवे, कुमार भिंगारे, अजिम राजे यांची या ठिकाणी भाषण झाली. त्यानंतर मागण्यांचं निवेदन राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत आणि विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना दिलं गेलं. याप्रसंगी RPIच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा बोरुडे, वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा बाजकर, फिरोज शेख, मोहम्मद पठाण, इम्रान सय्यद, मनसूर खान पठाण, आसिफ शेख, शौकत तांबोळी यांसह शेकडो महिला आणि पुरुषांची उपस्थिती होती. तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी जाहीर आवाहन करतो, मी हजरत रमजान शहा दर्गा गुहाचा ट्रस्टी आणि मानद सचिव युनुस शेख बोलत आहे. आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील 9 दिवसापासून पाहत आहे. आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो आहोत. आम्हाला कोणत्याही अजून आश्वासन मिळालं नाही किंवा कोणताही न्याय मिळाला नाही. हालांकी 750 वर्षाची आमची सुफी संतांची दर्गा आहे सर, आणि 750 वर्षाची सुफी संतांची दर्गा केवळ माझ्या मते केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः मूक गिळून बसले आहेत. हालांकि प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की एक साधारण 7 ते 8 महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती की जे संवेदनशील एरिया आहेत, धार्मिक स्थळे आहेत, ती प्रशासनाने त्वरित ताब्यात घ्यावी. असे असताना या प्रशासनाने ताब्यात न घ्या, प्रशासनाने मिलिटरीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जी आहे, येणारी 2024ची लोकसभा ही राजकारणी लोक याचा गैरउपयोग करतील. सेम असाच प्रकार आमच्या गुहा गावात धार्मिक दर्गेवर झाला. जी सुफी संतांची 750 वर्षाची दर्गा आहे तिथे केवळ राजकीय दबावापोटी माननीय जिल्हाधिकारी साहेब असो या माननीय जिल्हा पोलीस प्रमुख असो हे कोणतेही ऍक्शन घेत नाही. हालांकि पूर्णपणे न्यायालयाचा ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ सरळ आदेश होता की ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश येईपर्यंत तिथे कोणताही धार्मिक विधी करू नये. पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता. आणि मी मागील 1 वर्षापासून सरांना, जे कलेक्टर साहेब आहेत, SP साहेबांना यांना लेखी आणि तुडी वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा की इथे दर्गेचं जर जबरन भव्यीकरण होणार आहे या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाला माहीत असताना सुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मागील 9 दिवसापासून बसलो आहोत. आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन अति उग्र करू. सूत्रसंचलन आणि आभार इम्रान देशमुख यांनी मानले. सोमवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाभर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाईल असा इशारा इम्रान देशमुख यांनी दिला. जय संविधान. सर्वांना या ठिकाणी मी सांगेन की 9 दिवसापासून गोव्याचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला, अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला चालू होता, नंतर तो फौजदारकी झाला, तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही. परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली, ज्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या, त्यावेळेस आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला. 9 दिवस झाले
आज पूर्ण 9 दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे लहान पोर साखरचे पेशंट असतील असे आजोबा खूप वयस्कर लोक 9 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून कोणीही प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली नाही त्यामुळे संतापून आमच्या सर्व अल्पसंख्याक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चळवळीतील लोकांनी आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना अल्टिमेटम देतो जर आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक सोमवारपासून आमर उपोषण करणार आहे. जर यांच्या कोणत्याही व्यक्तीला जर काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू. मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की या आंदोलनाची दखल घ्यावाच लागेल तुम्हाला नाहीतर यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एसपी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे. त्या ठिकाणी आम्ही एलसीडी स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. अहो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.